विठुराया आणि रुक्मिणी माता ज्या मेघडंबरीमध्ये पुढच्या 500 वर्षासाठी विसावणार आहेत, ती मेघडंबरी ABP माझाने दाखवली होती. लाकडी काम इथं करण्यात आलं होतं, आता त्याच्यावर चांदी बसवायचं काम सुरू झालेलं आहे. अशा पद्धतीनं अतिशय सुबक अशी नक्षीकाम हाताने बनवली जात आहे आणि जवळपास 230 किलो चांदीचं हे संपूर्ण मेघडंबरी विठ्ठल आणि रुक्मिणीला बसवली जाणार आहे. गेल्या 3 दिवसापासून हे पुण्याचे कारागीर इथंही मेघडंबरीला चांदी बसवायचं काम करत आहेत. अतिशय कौशल्यपूर्वक काम आहे, संपूर्ण कलाकुसरही यात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याला लागणारी ही जी 230 किलोची चांदी आहे, म्हणजे जवळपास 2.25 कोटी रुपयाची चांदी जी आहे, ती एका अननोन भाविकाने दिलेली आहे. म्हणजे आपलं नाव बाहेर येऊ नये हेच त्याची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी 2 कोटीपेक्षा जास्त रकमेची चांदी विठुरायाच्या चरणी अर्पण केलेली आहे. आणि ह्या आता जी चांदी दिली होती, या चांदीचं आता इथं जे मेघडंबरी आहे त्याच्यावर हे चांदी बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे. आतली मेघडंबरी लाकडी सागवानी लाकडाची होती आणि त्याच्यावर आता ही मेघडंबरी केल्यानंतर जवळपास पुढची 500 वर्षे या मेघडंबरीमध्ये विठ्ठल रुक्मिणी विसावणार आहेत. आपल्यासोबत इथले झवेरी ज्वेलर्स आहेत आणि जी ही कंपनी काम करते सध्या ते आहेत. मला सांगा, हे काम किती दिवसापासून सुरू झाले? हे गेले 15 दिवस झाले काम चालू आहे. पुण्यात आपण कारखान्यात काम दिलेलं आहे. 15 दिवसापासून ह्याचं पूर्ण बारीक बारीक पार्ट आहेत, त्याचे पार्ट आपण ते डेव्हलप करून तयार करून इथं आणलेले आहेत. इथं आणल्यानंतर मंदिर समितीचे जे सराफ आहेत त्यांना त्याचे वजन दाखवून त्याचे आता फिटिंग काम चालू आहे. हे जे आपलं चांदी काम आहे पूर्ण शुद्ध चांदीमध्ये, एकदम पूर्ण शुद्ध चांदीमध्ये हा पूर्ण 225 किलोची मेघडंबरीचं काम हे सुरू आहे. हे खूप कमी वेळेत, एक 15 ते 20 दिवसाच्या वेळेमध्ये हे संपूर्ण नक्काशी काम, जे प्राचीन नक्काशी असते ते सगळं हँडवर्क असते, पूर्ण हातांनी नक्षी काम केलेलं असते, हे पूर्ण आम्ही केलं आहे. आणि आता हे जे पूर्ण 16 गेज हा जो पत्रा असतो, खूप जाड पत्र्यामध्ये, खूप चांगल्या जाड पत्र्यामध्ये हा केम काम केलेला आहे, जेणेकरून हे ज्याला काही झीज होणार नाही खूप वर्षापर्यंत. तर अशा रीतीनं हे काम असं होत आलेलं आहे, आपण पाहू शकतो. हे अगदी अंतिम टप्प्यात आहे, पुढच्या 2 दिवसात हे काम पूर्ण होऊन 3 किंवा 4 तारखेला विठ्ठल रुक्मिणी हे दोघंही या चांदीच्या मेघडंबरीमध्ये विसावणार आहेत आणि पुढची 500 वर्ष याच चांदीमध्ये विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन होणार आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.